आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन पॅन कार्ड घर बसल्या कशा प्रकारे काढायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्हाला आधार कार्ड वरून तुम्ही पॅन कार्ड जो आहे ते घर बसल्या तुमचे अप्लाय करू शकता आणि कुठल्याही अतिरिक्त डॉक्युमेंटची यामध्ये तुम्हाला गरज भासणार नाही. परंतु मित्रांनो, यासाठी एक कंडिशन अशी आहे की तुमच्या पॅन कार्डवर जे आहे ते तुमची जन्मतारीख हे फुल फॉर्मॅट असायला हवे. जसे की तुमचा जन्माचा दिनांक, त्यानंतर महिना आणि इयर हे तिन्ही त्यावर असायला हवे, तरच तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. कारण की जन्मतारखेचा जो प्रूफ आहे तो आधार कार्डवरच घेतला जातो, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची यामध्ये गरज भासणार नाही. तर मित्रांनो, या अगोदर सुद्धा मी यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही पॅन कार्ड साठी अप्लाय करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन वेबसाईट बद्दल माहिती सांगणार आहे आणि त्यावर कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता ते देखील फक्त आधार कार्ड वरूनच, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे कारण की यामध्ये थोडीशी स्टेप जे आहे ते लॉंग आहे, त्यासाठी कमीत कमी 10 ते 12 मिनिटाचा हा व्हिडिओ होऊ शकतो. तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आणि पाहूया की कशा प्रकारे तुम्ही या वेबसाईट वरून पॅन कार्ड साठी अप्लाय करू शकता. चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, मी आता कम्प्युटर स्क्रीनवर आलेलो आहे आणि आता न्यू पॅन कार्ड कशा प्रकारे काढायचे तर ते आता आपण पाहणार आहोत. तर कम्प्युटर स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला ब्राउझर ओपन करायचे आहे आणि ब्राउझर ओपन केल्यानंतर तिथे गुगलमध्ये टाईप करायचे आहे न्यू पॅन कार्ड. आणि न्यू पॅन कार्ड अशा प्रकारे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट आहे ते ओपन होईल, onlineservice.ndsl.com. आणि त्यानंतर मित्रांनो, सेकंड नंबरची एक वेबसाईट ओपन येईल जिथे खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल www.pan.utiitsl.com. तर आपल्याला या वेबसाईटवर ओपन करायचे आहे. मित्रांनो, जसे तुम्ही कुठल्याही दोनपैकी कुठल्याही एका वेबसाईटवर जे आहे ते फॉर्म फिलिंग करू शकता. तर ह्या वेबसाईटवर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही या वेबसाईटवरून सुद्धा पॅन कार्डसाठी अप्लाय करू शकता. तर सध्या या व्हिडिओमध्ये आपण pan.utiitsl.com या वेबसाईटवरून पाहणार आहोत कशाप्रकारे पॅन कार्डसाठी अप्लाय करायचे आहे. तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायची, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस जो आहे तो पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला नवीन पॅन कार्ड काढायचे आहे तर सर्वात फर्स्ट नंबरचे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म जो आहे तो ओपन होईल. तर इथे तुम्हाला एक परत ऑप्शन दिसेल जसे की अप्लाय फॉर न्यू पॅन कार्ड. जर आपल्याला नवीन पॅन कार्ड काढता येतं तर इथे आपल्याला नवीन पॅन कार्ड करता अप्लाय फॉर न्यू पॅन कार्डवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर नवीन जे वेबसाईट आहे, नवीन एक टॅब तुमच्यासमोर ओपन होईल आणि इथे तर मित्रांनो, ही नवीन टॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे डिजिटल मोड यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळेल तर यावर सुद्धा टिक करायचे आहे आणि या ई साईन मोड यावर सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे. तर मी इथे टिक केलेलं आहे. त्यानंतर इथे इंडिव्हिज्युअल ऑटोमॅटिक होईल आणि इथे आपल्याला बोथ फिजिकल पॅन कार्ड आणि ई पॅन यावर टिक करायचे आहे आणि इथे सबमिटचे बटन आहे तर यावर क्लिक करायचे आहे. सबमिटचे बटन यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पॅन कार्ड जे आहे ते त्याचा फॉर्म जो आहे तो ओपन होईल आणि इथे तुम्हाला रेफरन्स नंबर जो आहे तो पाहायला मिळेल. तर या रेफरन्स नंबरला आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ओके करायचे आहे. तसा तुम्हाला रेफरन्स नंबर इथे सुद्धा पाहायला मिळेल. तर त्यानंतर इथे काही बेसिक डिटेल आहेत जसे की श्री कुमारी श्रीमती अशा प्रकारचं जे सिलेक्शन आहे ते करायचं आहे. तुम्हाला इथे लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, नेम ऑन पॅन कार्ड, कशा प्रकारे तुमच्या पॅन कार्डवर तुमचं नाव पाहिजे ते इथे तुम्हाला इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचं बेसिक डिटेल जे आहे ते सर्व काही इथे फिल करायचे आहे. तुमचं दुसरं कुठलं नाव असेल तर ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ, रेसिडेंट आणि ऑफिस ॲड्रेस वगैरे सर्व काही इथे इन्फॉर्मेशन फिल करायचे. आधार नंबरसुद्धा तुमचा ज्याप्रमाणे तुमचा आधार नंबर आहे तो इथे करेक्ट एनरोल करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप यावर क्लिक करायचं. तर मी 1 by 1 सर्व काही फॉर्म जो आहे तो फिलअप करत आहे. तर मित्रांनो, माझा फॉर्म जो आहे तो फिलअप झालेला आहे. इथे तुम्हाला ॲड्रेस टाकायची गरज नाही कारण की आपण आधार बेस्ड फॉर्म भरत आहे तर ऑटोमॅटिकली ज्याप्रमाणे आधार कार्डवर ॲड्रेस आहे त्याचप्रमाणे तुझं ऑटोमॅटिकली फेच करून घेईल. तर त्यानंतर तुम्हाला आधार नंबर वगैरे टाकल्यानंतर नेक्स्ट स्टेपवर इथे क्लिक करायचे आहे आणि इथे परत तुम्हाला आधार नंबर विचारेल तर तुम्हाला इथे परत आधार नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला नवीन एक ऑप्शन येईल. तर इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जाईल जसे की डिटेल विल बी कॅप्चर बेस्ड ऑन आधार. तर तुम्हाला विच ऑफ द डॉक्युमेंट आर यू सबमिटिंग ॲज आयडेंटिफिक. तर आपल्याला आधार कार्ड बेस करत आहे तर सर्व काही इथे ऑटोमॅटिकली आधार कार्ड येऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काहीही प्रॉब्लेम जो आहे तो होणार नाही.
तर जो रजिस्टर एखाद तुमच्याकडे जो परमनंट तुम्ही नंबर यूज करत असाल तोच इथे इन्सर्ट करायचा आहे, कारण की कुठल्याही प्रकारचे जे अपडेशन आहे ते तुम्हाला या मोबाईल नंबरवर येऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे, आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पॅरेंट डिटेल जे आहे ते विचारेल. तर हा फॉर्म सुद्धा तुम्हाला फिल करायचा आहे. तर मित्रांनो, पॅरेंट डिटेल फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर परत एक फॉर्म जो आहे तो ओपन होईल, जेथे की तुम्हाला ॲड्रेस जो आहे ते एंटर करायला लावेल. तर जर आपण आधार कार्ड थ्रू किंवा फिल करत आहे तर तुम्हाला इथे डायरेक्टली मेसेजेस पाहायला मिळणार की डिटेल विल बी कॅप्चर बेस्ड ऑन आधार डिटेल. तर जो ॲड्रेस आपल्या आधार कार्डवर आहे तोच इथे कॅप्चर ऑटोमॅटिकली होऊन जाणार. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो टिक करायचा आहे. जसे की तुम्ही सॅलरी पर्सन असाल तर सॅलरी करू शकता, बिझनेसमॅन असाल तर बिझनेस करू शकता, किंवा तुमच्या कुठल्या प्रकारचं इन्कम नसेल तर तुम्ही नो इन्कमवर क्लिक करायचे आणि नेक्स्ट स्टेपवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर अदर डिटेल म्हणजे जे तुम्हाला विचारलं जाईल, तर तुम्ही इथे अदर डिटेल काही फिल करायचे असेल तर तुम्ही करू शकता, किंवा कंपल्सरी नाही आहे की तुम्ही फिल करायचे आहे. तर तुम्हाला इथे कुठल्या प्रकारचे जर डिटेल जे आहे ते फिल करायचे नसेल तर तुम्ही त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपल्याला इथे डू यू हेअरबाय डिक्लेअर द्या, तर आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे. तर इथे तुम्हाला हिमसेल्फ जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे, आणि तुमचं इथं ऑटोमॅटिकली नाव जे आहे ते येऊन जाणार. आणि त्यानंतर इथे व्हेरिफिकेशन येईल, तर तुम्हाला इथे व्हेरिफिकेशन ज्या जिथून तुम्ही फॉर्म भरत आहे ज्या लोकेशनवरून फॉर्म भरत आहे तर तो इथे प्लेस टाकायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड अशा प्रकारचं ऑप्शन येईल. तर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व जे डॉक्युमेंट्स आहे ते आधार बेसच आहे, त्यामुळे तुम्हाला आपण जो फॉर्म आहे मित्रांनो तो आधार बेस फिल करत आहे, त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट जे आहे ते इथे अपलोड करायची गरज नाही. तर ऑटोमॅटिकली जे आधार नंबरवरूनच जे आहे ते सर्व काही आपलं जे आहे ते फेच केलं जाईल. तर त्यानंतर तुम्हाला इथे लास्टमध्ये सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे, आणि इथे तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल जिथे तुम्हाला तुमचे सर्व काही व्हेरिफिकेशन जे आहे ते करायचं आहे. जसे की तुमचं नाव जे आहे ते स्पेलिंग करेक्ट आहे का, तुमचं जेंडर, त्यानंतर ते तुमचं सर्व काही जे फॉर्म आहे तो एक वेळा व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर मेक पेमेंट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. मेक पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं बिल डेस्क किंवा पे यू सुद्धा या कुठल्याही एका ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. जसं जर तर मित्रांनो, तुम्हाला इथे 106 रुपयाचं जे पेमेंट आहे ते ऑनलाईन पे करायचं आहे, त्याकरता तुम्हाला बिल डेस्कवर क्लिक करायचे आहे. जर तुम्ही पे यू यूज करत असाल तर त्यावर सुद्धा क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म पेमेंटवर क्लिक करायचे आहे. तुम्हाला तुमचा डेबिट कार्ड नंबर किंवा तुम्हाला ज्या प्रकारे ते ट्रान्झॅक्शन करायचं आहे त्या प्रकारे तुम्ही इथे करू शकता. मी तर डेबिट कार्ड थ्रू करत आहे, तर मी इथे डेबिट कार्ड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इथे कार्ड डिटेल फिल करायची आहे, मंथ, इयर, CCV आणि कार्ड होल्ड नंबर, आणि मेक पेमेंट या बटनवर क्लिक करायचे आहे. तर सर्व काही इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर, कार्डची इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर मेक पेमेंट या बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ज्या ATM मधून किंवा ज्या कार्डमधून तुम्ही ट्रान्झॅक्शन करत आहे त्या नंबरवर तुमचा एक OTP येईल, तर तो OTP इथे आपल्याला इन्सर्ट करायचा आहे, आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबरशी जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या मोबाईलवर एक OTP येईल, कारण की आपण आधार बेस फॉर्म भरत आहे, तर आधार बेस व्हेरिफिकेशन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. तर तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे, आणि आय हेअर बाय गिव्ह माय कन्सर्न तर यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म फिलअप होईल, जिथे की तुम्हाला एरिया कोड, AO टाईप आणि रेंज कोड आणि AO नंबर जो आहे तो फिल करायचा आहे. गेट AO डिटेल अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे ते पाहायला मिळेल, तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्या एरियाचा जो कोड आहे तो सर्व काही ऑटोमॅटिकली जो आहे तो फेच केला जाईल. जर तुमच्या ऑफिस तुमच्या एरियामध्ये भरपूर सारे ऑफिस असेल तर तुम्ही इथे त्यामधून जर तुमच्या नियरेस्ट कुठल्याही एका ऑफिसचं जे आहे ते सिलेक्ट करू शकता, आणि त्यानंतर तुम्हाला इथे ओके या बटनवर क्लिक करायचं, आणि तुम्हाला अपडेट या बटनवर क्लिक करायचे आहे. तर अपडेट या बटनवर क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक इथे पेज ओपन होईल. तर इथे तुम्हाला परत तुमचा जो आधार नंबर जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे, आणि गेट OTP या बटनवर तुम्हाला परत क्लिक करायचे आहे. तर तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे. OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्समध्ये टिक करायचे आहे, आणि इथे सबमिटचे बटन तुम्हाला दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट येईल, तर ते तुम्ही एक वेळा व्हेरीफाईड करू शकता, आणि त्यानंतर इथे एक प्रिंटचं ऑप्शन येईल. त्यानंतर सोबतच डाउनलोड साइन पॅन फॉर्म, तर त्यावर सुद्धा क्लिक करू शकता, जेणेकरून तुम्ही तो फॉर्म जो आहे तो त्याची
एक्नॉलेजमेंट रिसिप्ट जी है तुम्हारे मोबाइल मे कि लैपटॉप मे सेव रहे तुम्हें हा फॉर्म रिसिप्ट जो है डाउनलोड के इतने पहाय मिले इतने मेरा अप्लिकेशन नंबर वगैरह पहाय मिले डेट वगैरह तो तुम्हें हा अप्लिकेशन का यूज करूँ तुम्हें तुम्हारा आधार कार्ड तुम्हार पैन कार्ड जो स्टेटस है तो चेक करू शकता हा फॉर्म जो है कंप्लीट फिल झाल्यानंतर तुम्हारा क्लोज करायचे आहे। तो मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता तो तुम्हाला कशा प्रकारे वाटला जर तुम्हाला काही अडचणी येत असतील पॅन कार्ड अप्लिकेशन फॉर्म भरताना त्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोबतच तुम्हाला काही अतिरिक्त इतर माहिती हवी असला ते देखील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मी त्यावर नक्की सोल्यूशन प्रोव्हाइड करेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन टेक्निकल व्हिडिओ टेक्निकल माहिती टेक्निकल न्यूज ते देखील आपल्या मराठी माध्यमातून मिळवण्यासाठी मला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत देखील माहिती पोहोचेल।